नमस्कार मंडळी. हसत हसत जगण्याचा यावा शहाणपणा आणि त्यासाठी करूया विनोदाचा थोडासा वेडेपणा. आणि हा वेडेपणा करण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. चार वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, माणसानं विनोद झाल्यावर हसावं आणि दुःख झाल्यावर रडावं अशी सगळ्यांची अपेक्षा असते. पण यामुळेच निर्माण झालेला धमाल प्रसंग दाखवायला तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडकर, विक्रोळीचा शाहरुख पृथ्वीक प्रताप, भांडूपचा शशी कपूर निखिल बने, द वन अँड ओनली दत्तू मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि हास्य महारथी समीर चौघुले. रडला काय रे? नाही ना, अजून रडला नाही काकू. अजून रडला नाही ना पोराचं मला काय आता कळत नाही. रडला पाहिजे रे. हो ना, नाही तर त्रास होईल त्याला. कालपासून तूच रडतोयस, हा सख्खा नातू असून रडत नाही. ठीक आहे, मी आहे, ठीक आहे काकू. हो, म्हणजे मलाही वाटलेलं तसे आजोबा ठणठणीत होते ग. मला वाटलं काही दिवस जगतील, पण कळतंय ना तुला मग एवढा रडून कस चालेल. काकी गुदगुले होतात, नको करतो. गुदगुले होतात, नको करतो. मोकळाओ रे पशा, मोकळाओ. हा रडतच नाही. काय करतोय? दुःखाच घर आहे हे. हास्याचे कार्यक्रम लावणार आहेस का तू? लोक येणार ते काय असे रडणार आहे ते कार्यक्रमामध्ये? ते येणार ते त्याला बघत बसायचं काय? कारण माझे मित्र आले. मित्र आले पशा. ए पशा, हा कोण आहे? अरे काय माहिती, कालपासून घरात येऊन बसलाय. काकी बरोबर आला यार, मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं याला. माझ्या काकीच्या मामाच्या आजोबांच्या नंदेचा भाऊजाईचा मुलगा. एवढं लांबचा नाते काय, एवढा करडतोय मग तू? कमाल. काकी
माझे मित्र आले. मी समीर, हा पृथ्वी. नमस्कार. आणि हा काय करतोस तू? सेल्फी काढतोस इकडे? कशाला आलायस इकडे पृथ्वी? सांग ना याला यार. अरे ते ऑफिसमध्ये बॉसला दाखवायला नको का? सुट्टी घेतले ना, हे दाखवण्यासाठी फोटो पाठवतो. अरे पण तू पिकनिकला आलायस का? प्रसंग बघ ना. अरे काय बघतोस? हास्यजत्र बघतोस? गेले एक दिवस काय जीव जाणार तुझा? बंद कर, बंद कर. कळत? थांब जरा, थांब. पाय तुटला असं मग रे स्वतःला. बरं झालं तुम्ही आला. काय झालं? तुम्ही याचे मित्र आहेत ना? हो, आम्ही मित्र आहोत. हो, याचा आजोबा काल वारलाय, अजून रडत नाही. हा अजून रडलेलं नाही तो. तुम्ही आलात ना, तुम्ही काहीतरी करा. तुम्ही याला रडवा, नाहीतर ना याच्या ना छातीवर प्रेशर येत. आणि त्याच्या छातीवरती प्रेशर आला ना की त्याचं ब्लड प्रेशर आहे ना एकदम हाय व्हायला लागत. आणि ब्लड प्रेशर त्याचं वाढलं ना. काकी उठा. अरे तुम्हीच दाखवता ना, तुम्हीच काय असं पडताय असं नसत ना. एक काम करा, तुम्ही जा, तुम्ही आज जा, तुमचं ब्लड प्रेशर वाढतं. तुम्ही ब्लड प्रेशरची गोळी घ्यायची राहिली. हा आज जाऊन घ्या तुम्ही. तुम्ही याला रडवा. हो मी बघतो, मी बघतो काकी. मी आम्ही आहोत रडवतो. कठीण प्रकरण आहे यार हे. हो यार, त्याला कसं रडवायचं? तू आणि दत्तू 2 मिनिटं स्किट करता रडेल तो. घाबरे तू, सुरू काय होतो? तू प्रसंग बघ ना काय ते. अरे तो रडलेला नाही 1.5 दिवस या, त्याच्या मनात किती साचलाय. आपण भित्र होत ना त्याचे, त्याला मोकळं करायचं. आपण डोंट वरी या, कर ना काहीतरी. टेन्शन घेऊ नको, मी आहे. हे बघ, ह्युमन सायकोलॉजी मी केलेली आहे, मला माहिती आहे काय असतं ते. कळलं? रिलॅक्स, रिलॅक्स, काही प्रॉब्लेम. बसणार आहे उभे. अरे हो नाही, बस. अरे स्टेप बाय स्टेप. अरे गरम होतंय, फॅन लाव. सेकंड स्टेप. काय होतंय पशा? काय होतंय? काय मनात? चल बोल, बोल. चल हा बोलतो, बोलतो. काय काय नाही रे, आता आजोबांचं डेथ सर्टिफिकेट आणायचंय. ते काय वेळ दत्तू, तू जाशील का आणायला? हो, मी जातो. अरे थांब ना, जातो का? कुठे जायचंय तुला? ते सर्टिफिकेट आणायला. कुठलं सर्टिफिकेट? ते आजोबांचं दूध सर्टिफिकेट. दूध सर्टिफिकेट? दूध सर्टिफिकेट असत? आजोबा आयुष्यभर दूध पिलं तर सर्टिफिकेट असत? अरे ह्याची नकोय मदत मला यार, तू नको ना करू हे. प्रसंग काय यार, त्याच्या मनात दुःख साचलंय. स्टेप बाय स्टेप जातोय मी. इट टेक्स टाइम, पण ते आहे, जवळ येईल आज, मला माहिती आहे. व्हेनेव्हर द 2 लेअर्स ऑफ सायकोलॉजिकल मॅचेस विथ मी घेतो ते. तू जरा कपरा, मध्ये बोलू नको. आणि अशा तुला आठवते ना, कॉलेजला असताना मी खांदा होतो रे सगळ्यांचा. सगळे माझ्याकडे यायचं आणि मन मोकळं करायचं. तुला आठवतं ना पशा, माझा एक खांदा कायम ओला असायचा, अवेलेबल असायचा. अरे जी मुलगी येईल ती माझ्या खांद्यावर रडायची. मी तिला मोकळं करायचो, तिला मनातलं सगळं भावना मोकळं करायचो. पशा रड, तुझ्या मनात काय ते सांग मला. पशा येऊ दे, ऐक माझा पशा येऊ दे. हा पशा येऊ दे. येस येस पशा, ये 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 ये. झोपत नाही आले रे कालपासून, हे नातेवाईक येत आहे. बरोबर आहे, झोप नाही झाली आहे पशा. पण आजोबा गेलेत ना रे, आजोबा गेलेत ना. थोडा विचार कर, तुझ्या अंतर्मनाला विचार रे. तुझ्या अंतर्मनाला इजा झाली रे पशा. असं कसं चालेल पशा? होय होय, रडतोय पशा. येऊ दे अश्रू, येत आहेत पशा. मोकळा पशा रे, शिंकतोय रे तो. अरे मला दिसतंय रे, म्हणजे काय अंधळ आहे माणूस, म्हटलं शिंकणार नाही.
यार रे भोंगा करून राहणार रे. रडला काय रे पोरांनो? नाही अजून नाही रडला आहे. अजून नाही रडला आहे. तुम्ही त्याच्या बाजूला बसा आणि तुम्ही रडा म्हणजे तो रडेल. म्हणजे असं कसं रडेल तू? त्या हास्य जत्रामध्ये नाही का जज हसायला लागले की सगळे हसतात. तसं होईल. तुम्ही बाजूला बसून रडा, तो आपोआप रडायला लागेल. हो चालेल 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 चालेल. काकी तुम्ही जेवून आलात का? लसणीचा वास आला तर एकदम. समय समय एक मिनिट. मला काय वाटतं काय 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 आपण ना बाहेर जाऊन बुर्जी पाव खाऊन येऊया. बुर्जी पाव खायचं कशा बघतो? कशा बघतो? नाही अरे काय नाही. अरे काय नाही, याला जरा काम होतं म्हणून तू रिलॅक्स कर तू. अरे काय बुर्जी पाव खायला आलास? भूक लागले मला. भूक आयुष्यात नाही भुर्जी पाव खाल्लास? या क्षणाला तर म्हणणारच काय ह्याला वाजवेन मी ना. हे दाढी जाळून टाकेन याची मी आयुष्यपत सांगतोय. सम्या अरे आपल्या मित्राकडे बघ ना यार. सम्या रडला नाही येतो त्याचा विचार कर ना. याचा नादाल नको लागू तू. करतो मी. एक दोन तीन म्हटलं की रडायचं तिघांनी. तो लगेच रडणार. ओके रेडी. एक दोन तीन. दत्तू चप्पल आण चप्पल आण. अरे बाबा ए अरे अरे ह्याला काय झालंय? अरे दत्तू लवकर चप्पल आण. अरे एक नंबर कोल्हापुरी चप्पल आहे रे. लगेच उठला. ए कोल्हापुरी नाही चप्पल लागा तरी घाण लागले. अरे तू नीट चालता येत नाही का रे? खाली चप्पल बघून चाल ना. एवढी कळत नाही तुला? चप्पल साफ करून बाहेर जा. चप्पल साफ करून तू घे. हा मालो छान त्रास देतो यार. इकडे बाहेर जा. काय करतो यार? कोणा चिडचिड करू यार? तू चिडचिड करशील त्याला कोण रडवेल? काहीतरी आयडिया केली पाहिजे ना यार आपण. हाय आयडिया आता करायची अरे. अशी माणसं तू घेऊन आलायस हे समय आहे. आपण कांदा चिरला तर? कांदा चिरून काय होणार आहे? अरे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं ना. येस 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 ना. येस 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 द टू इक्विलिब्रियम ऑफ द टी टुर्नामेंट बेन. येस 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 चॅप्टर 373 पेज नंबर. मी कांदा आणतो. येस 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 येस. पाशा रेड रे पाशा रेड. झालं साफ झाले? हात धुवणे हात धुवणे. जा तिकडे हात धुवणे आधी. पशा हे रड रे बाबा रड ना. तुझे आजोबा गेलेत ना रड ना. अरे रड ना. हे बघ पशा असं नसतं रे. सायकोलॉजी काय सांगते? आपल्या बॉडीतल्या ज्या भावना असतात ज्या इमोशन्स असतात त्या दाबून नाही ठेवायच्या. इट इज व्हेरी इंजुरियस टू युअर हेल्थ. ऐक ना. अरे तू ऐकतच नाही रे. कांद्यात ना इक्विलिब्रियम बीट ते एकदा डोळ्यात गेलं ना काही टेन्शन नसतं. कळलं का? कप कप कप. जाणार जाणार टेन्शनच नाही काही. मोठ्या पुढे खापा मोठ्या पुढे. हा काही टेन्शन नाही. सम्या मुद्दा तो नाहीच आहे. सम्या हा येस 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 येस. त्याला रडवायचं तू रडतोयस. काय आहे ना कांदा जवळ आहे ना आपल्या म्हणून तो प्रॉब्लेम झालाय. कांदा कांदा जवळ घ्यायला पाहिजे. डोळ्याला जवळ घ्यायला पाहिजे. अच्छा जास्त झालं रे. अरे अरे जास्तच झालं जरा. अरे अण्णा हे हे यांच्या समोर काय करायचं इकडे? सॉरी सॉरी. जवळ जवळ हे वाफ दे त्याला कांद्याची. जाणार जाणार जाणार. दोन मिनिटं फक्त दोन मिनिटं. आता हवेत आहे काहीच टेन्शन नाही आहे. येस येस काहीच टेन्शन नाही आहे. हे बघ असं करे सावधान आता. अरे जास्त झालं रे. झोंबायला होतं ना. हे बघ बाबा सुरू झालं. तो बघ तो येस. ओढा ओढा कांदा कप कांदा कापत कांदा कापत.
झोंबते रे खूप म्हणजे ना तो दिसत पण नाही रे कुठे गेलं रे सम्या ये ये हे कुठून आणलंय इथे खाली नाक्यावर अरे याचं काय करायचं यार आपण हा भाऊ काय रे अरे हा बसला तिकडे भेळ केली त्यांनी अरे 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 आम्ही हे कशाला आलो आम्ही इकडे ए पशा अरे तुझे आजोबा गेलेत ना तू ही भेळ काय खातो यार अरे चांगले रे अरे तू भेळ काय खातो अरे आजोबा गेलेत ना रडण रडण अरे तुझा पायलशी ब्रेकअप झाला होता तेव्हा कसा रडला होतास आता का रडत नाहीयेस मग बोललो तुला बोललो तुला यार स्टडी आहे रे ती समय पायल सोडून गेलेली पायल गेली तर तू रडतो तुझ्या आजोबा गेला तर रडत नाही यार अरे काय घर आहे यार काय मित्र यार मी एक क्षण थांबायचं नाही यार एक क्षण थांबणार नाही यार सांगतो ना यार धमाल कॉन्सर्ट होते आणि खूप मजा आली आम्हाला मस्त परफॉर्म केलं सई काय म्हणशील कडक परफॉर्मन्स होता काही काही मुमेंट्स ब्रिलियंट होत्या ब्रिलियंट म्हणजे ब्रिलियंट जशी दत्तूची चप्पल साफ करायची मोमेंट होती बनेला काहीतरी झालं मध्येच ती मोमेंट होती तुमच्या सगळ्यांचं टायमिंग अप्रतिम होतं लिखाण उत्तम होतं बसवलेलं तर लाजवाब होतं फार सुंदर मोमेंट्स होते आणि तुम्ही त्या किती छान अधोरेखित केल्या लोळायचं बाकी होतो खूप मजा आली गाईज थँक्यू थँक्यू प्रसाद वा 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 फार मजा आली मरणावरचा विनोद जिवंत करणं हे खायचं काम नाही सगळ्यांनी केलं फारच अफलातून परफॉर्मन्स सगळ्यांचे फारच दत्तू फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक वावर होता तुझा दत्तू आणि इतका सहज इतका नकळत विनोद घडतो तुझ्या हातून की क्या बात आहे म्हणजे तुला कळतच नाही तू काय करतोस ते आणि त्याचा इतका आनंद मिळत असतो आम्हाला की क्या बात आहे वा वा दत्तू अफलातून फार मजा आली मला व्हेरी नाईस थँक्यू सो मच मंडळी अनन्यासारख्या नाटकांमधून आणि अनेक मालिकांमधून रसिकप्रिय झालेली गोड अभिनेत्री ऋतुजा बागवे आज आपल्या हास्यजत्रेत खास सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सहभागी झाली आहे आणि आज ती येणार आहे आपल्या बाबूच्या म्हणजे प्रसाद खांडेकरच्या घरी आणि तिथे नेहमीप्रमाणे कलगीतुरा करायला तयार आहेत जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार दैनिक MHJ आजचा वर्षानुवर्षाचा ताजा पेपर वाचूया फोन आला हॅलो वशीकरणी मूठकरणी प्रेम विवाह संतान प्राप्ती नोकरी में बाधा कद से ज्यादा कद से आधा धंदे में रुकावट सब पे 100% खातिर लायक उपाय बाबा विराज बंगाली वो सासू सुने के भांडन के ऊपर कुछ है क्या भगवान से डर बेटा भगवान से डर जिस समस्या का हल भगवान को नहीं मिला मुझे क्या पूछ रहा है मैं खुद अपने सास और बीवी से परेशान होकर धंधा खोल बैठा हूँ तरी पण बघा ना काय अरे नाही बेटा नाही अरे थोडस असेल बघा नाही बाबा नाही बघा तर ट्राय नाही बघा ना पण जरा बिलकुल नाही बघा कशी बोलते नाही काय 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 बघायला सांगताय बघा ना नाही बाबा नाही एकदा बघा माझ्या बायकोला एकदा बघा मग तुम्हाला कळेल किती सुंदर बायको ठेवा फोन काय पण आपलं ए ते आपल्याला संध्याकाळी समीरची पार्टी आहे तिकडे जायचं लक्षात आहे ना हो मला सांगा कुठली साडी नेसायची मी 4-5 साड्या काढून ठेवल्यात आणि पार्टी झाली ना की आपण दोघं वरळी सी फेसला जाऊ नक्की ना डन
भांड नाही पडलं, म्हातारीचे कान पडलेत आपल्याकडे. म्हणजे त्यांनी ऐकलं असेल आपण वरळी सिफेसला जाणार आहोत म्हणून हे सगळं आता सगळं होणार, सगळी आदळापड सगळं सगळं होणार आता. बाबू भांड हातातून सटकलं. म्हातारीची सटकली आहे. आई ठीक आहे, मी उचलतो नंतर. तस म्हणतो तर येईन संध्याकाळी मी पण वरळी सिफेसला. कळलं, ऐकलंस ना काय संबंध आहे दोन वाक्यांचा? हे बघ, नाही हे बघ, वय झालंय ठीक आहे, म्हातार पण बालपण ती कुठे जाणार आहे? मुळात जर त्या आपल्या सोबत येणार असतील ना तर मी तुमच्या सोबत अजिबात येणार नाही वरळी सिफेसला. आय कांट सी हर फेस. कॉमेडी बायको वरळी सिफेस, काय कांट सी फेस. येस हाय बाबू. कुठे कोण बाबू? नाही तुमचा बाबू नाहीये इथे, तुम्ही चुकीच्या घरात आलात. प्रसाद खांडेकरचं घर? हो प्रसाद खांडेकरांचं. मग बाप. अरे ऋतू बंड्या कैसे तू? अरे किती दिवसांनी. व्हॉट अ सरप्राईज यार, व्हॉट अ सरप्राईज. वा वा बंड्या, मीट माय वाईफ नम्रता. सगळं चुकतंय कळतंय का? पोझिशन चुकली आहे तुमची. आय एम सॉरी. ऋतू मीट माय वाईफ नम्रता. वाटलंच शेवटी हिच्याशी लग्न केलंस का तू? हिच्याशी? अगं ती असं सहज बोली आहे. सहज काय रे जाड्या, हिचं नाक छोट आहे पण राग मोठा आहे. काय बोलतोय? नाही काय काय बोलली? अगं काय, एक मिनिट हिला सांगा. हे बघ एवढीशी आहे ना, अशी दोन बोटाने चिरडून टाकी ना मी. हा आपती बार तरी आपतीन जोर जोर आता. माझ्या नाकावर बोलायचं नाही. नाही नाही नो, समजावून सांग तिला. नो बेबी, आय लव्ह युअर नोज. हा हा, आय लव्ह युअर नोज. आय लव्ह युअर नोज. नाही ऍक्च्युली हिचं नाव ऋतू आहे. मग बंड्या बंड्या काय ऋतू म्हणा ना. हा म्हणजे माझा एक लांबचा मामा आहे, लांबच्या नात्यातला, त्याची मुलगी आहे. मामाची मुलगी? हा. अरे माझ्याशी बोला ना. नाही म्हणजे ऍक्च्युली आईला ना, आईला माझं हिच्याशी लग्न लावायचं होतं. अच्छा, म्हणून ही तुम्हाला बाबू म्हणते का? बाबू मला सगळेच म्हणतात लहानपणापासून. आला भोंगा आला. बाबू, ए बाबू. ए दैसर चेक नका, एवढं काय कन्फ्युजन काय, एवढं काय ट्रॅफिक नाही बघ. ए बाबू. अगं बाय सुन बाई. आई काय करते? सुनबाई काय म्हणतेस डायरेक्ट? ते हिला सुन करून घ्यायची होती ना पहिल्यापासून, म्हणून तर ते सुनबाई आली. हा मध्येच लक्षात आलं, मुद्दाम करते. बाई तुरू तुरू तू आली. काय हो आई, तुम्ही माझं नाव अजूनही चुकीचं घेता. तुरू तुरू नाही, ऋतू ऋतू. ते तुला बघून आमचा बाबू गाणं बोलायचा ना. बाबू कुठलं बोलायचं गाणं? माझ्यासाठी नाही कधी अशी नीड एवढं एवढं. आणि आज तर काय सूर लागला काहीतरी गात. खूप वर्षांनी आली ना आपल्याकडे तुरु तुरु. चालेल तुम्ही मला तुरु तुरुच म्हणा. बाय आई. पाया पडते हा जाड्या, फोटो काढ ना. अरे फोटो काढ म्हणजे काय काढ. बाई ते काळ कपडे काय पडले, चल बाजू. काळा कपडा ना मी. सॉरी 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 बाबू. फोटो काढ. अरे हा फोटो काढ. अरे क्या बात. बाई किती वर्षांनी ग, कोणाचा तरी हात माझ्या पायाला लागला. नाही तर आमच्या घरी काय पद्धतच नाही.
आज आपली जागा बघून टोमणे मारायचे कशाला? नाही हो, असं काय करता हो प्रसाद? आईंचं ना जरा वजन वाढलंय, पोटामुळे हात पायापर्यंत पोहोचत नाहीत ना, म्हणून म्हणतायत त्या. बाबू कशी बोलते बाबा, बोलली या कसं बोलतात? पाहुण्यासमोर असं टोमणे मारतात सुनेला कोणी? पाहुणी? ही कुठली पाहुणी? ही तर माझी घरचीच आहे. माझा बाबू हिच्याशी लग्न करणार होता, हो ना बाबू? काय सांगता तुम्ही, एवढ्या लहान मुली सोबत लग्न करणार होता तुम्ही? बाई बाई बाई, एक मिनिट, व्हॉट डू मीन लहान? ए हॅलो, आम्ही एकाच वयाचे आहोत. अजिबात वाटत नाही. 20 वर्षांनी लहान वाटते. एवढी 20 वर्ष एवढी? म्हणजे टेलर यार ऋतू सांग, आपण सेम बॅचमेट आहोत, सांग तुला. नाही ऍक्च्युली आम्ही बॅचमेटच आहोत, पण मी मेंटेन केलं ना स्वतःला, म्हणून वाटते मी लहान. पशुडी तू फार जाडा झालाय. आई तुम्ही याला बाबू बाबू म्हणता, पण हा बाबू आता बाबूराव झालाय. ए पशुडी वजन कमी कर ना, नाही तर मी नाही राहणार. ए बंड्या, तू बोललीस ना आता एका महिन्यात बारीक. एका महिन्यात बघ, तू आता बोललीस ना, बस विषय एंड. तुरु तुरु, तू अशी कशी अचानक आलीस ग बाय? आनंदाची बातमी आहे. काय बोलते बंड्या, आनंदाची बातमी आहे काय ग? माझं लग्न ठरलंय बाई. किती गोड आनंदाची बातमी दिलीस, नशीब काढलंस ग, नशीब काढलंस का? नाही म्हणजे एका बाबतीत असं नशीब काढलंस की ह्या घरात येऊन नाही पडलीस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला तर चांगलं घर मिळालंय म्हणून. तुला कसं कळलं? हा म्हणजे या जगामध्ये हे घर सोडून सगळी घर उत्तम आहेत, आणि सगळ्या घरातल्या सासवा सुद्धा उत्तम आहेत. कजाग नाही आहे माझ्या सासू. बाबू मला कजाग बोलली बाबू. आई तुम्ही रडू नका, नका रडू. एवढं तुझा काळीस, तुला त्रास नाही देत का ग सासूला असं बोलतेस? अरे बाबू, हे लहानपणापासून माझं स्वप्न होतं. खूप होतंय मला एक सासू असावी. ए एकांकिका आहे, प्रेमळ, दयाळू, मायाळू, अगदी तुझ्यासारखी. बाई बघ, लोकालाच कदर माझी, घरातल्यांना काही किंमतच नाही. आहे ना, मला आहे किंमत. मी असते ना तर या हातांनी, या हातांनी तुमचं अंग झेपून दिलं असतं, या हातांनी तुम्हाला खाऊ घातलं असतं. खरं तर तुझ्यासारखी सून पाहिजे होती मला, पण माझ्या बापूने तुला नकार दिला. त्यावेळेस तू ते दाताला कंपाऊंड लावलं होतं ना, त्याच तिला हिचा पोट दाखवला, ह्या भाळला तिच्यावर, केली आपल्या दाताची मेली. आपल्या दाताची म्हणजे ह्यांचं खूप होत्या गेल्या वेळी, पण ह्या मला नकट्या नाकाची म्हणाल्या होत्या, आणि आता आतल्या दाताची. नाही ठीक आहे, नाही ठीक आहे, मला माहिती आहे तुम्हाला माझं काहीच आवडत नाही, पण मला नाही फरक पडत सासूबाई, माझ्या नवऱ्याला माझं सगळं आवडतं. असं काय नाही म्हणजे तसं नाही, नम्रता असं नाही आहे. तुम्ही म्हणा तुरु तुरु तूच हवी होती ग माझी सून. असू दे हो आई, आता नाही आहे नियतीच्या मनात आमचं होणं. काय आता तशी ही बरी आहे. बरी म्हणजे नाही, बरी बरी म्हणजे काय? एक बरी म्हणजे काय? चांगलं काय असत? चांगलं काय? स्वभाव पण चांगला असतो. म्हणजे माझा वाईट स्वभाव असं नाही म्हटलं. माझं ऐकतं, नम्रत ऐक. हे बघ, अशी भांडणं असतात. खरं ना माझ्या बाबूचा चॉईस चुकला. ऐक ना, तुला सांगते, लहानपणी ना हिरवी चड्डी घेऊन यायचा बाजारातून, मग सगळे लोक चिडवायचे, मग ती गपचूप लपून ठेवायचा, आणि मग मी आणलेली नवी चड्डीच घालायचा, माहिती आहे? मग करायचं नाहीस बाबू तू? हे काय विषय करते चड्ड्यांचे माझ्या? कोण म्हणजे बघ, अरे ठीक आहे, पण हिच्यासमोर माझ्या चड्ड्या कशाला? मी लहानपणी तुला आणलेली चड्डी तुला तू वापरायचास की नाही? तू आणलेल्या चड्ड्या तुला पुन ठेवायचा, लोक चिडवायची, हे काय घातलं हे काय घातलं. म्हणून तुला किती वेळा सांगितलं बाबू, आईचं ऐकावं. आई जे आपल्या लेकासाठी आणते ना ते बरोबर आणते. हा, माझ्या लेकाचा तर चॉईसच चुकला ग. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी चुकीची चॉईस आहे, मी कोण लपवायची चड्डी आहे? हेच म्हणायचे, पण बाहेरचे कोणी येऊन सांगत नाही की तुझी बायको तुला शोभत नाही म्हणून, असं कोणी येऊन सांगत नाही. तुमच्या डोक्यात ते सगळं नाही ग नमी,
ए राजा, असं ना तोंडावर कोणी सांगत नाही. मला बोलतात माहिती आहे. मग तुम्हाला सांगतात येऊन मग नातेवाईक ऐकावं लागतं. अगं बाई, मी काम करत त्या नातेवाईकांना ना तुमच्याकडेच ठेवा. मी चालले हे घर सोडून. आणि हे फेंद्रे, अगं थांब, बाजूला तुम्ही. ए फेंद्रे ऐके, आवडतो ना तुला माझा नवरा? चल दिला, चल. ए वर्गणी का दिला काय? ऐक ए नमा, ऐक. हॅलो गो बाई. अरे वा, गेली. वा गेली म्हणजे? अरे रे गेली. मी येते, माझं झालं काम. म्हणजे नाही पत्रिकेच. आई या लग्नाला. हा प्रसाद या लग्नाला. बाबू पत्रिका दिली, पाया पण नाही पडली रे. तशीच गेली पोर. आता गेली सून, जाता भात लाव पिठमळ. बाबू तुझं पण चुकलं. सोन्यासारखी बायको होती, परक्या पोरी समोर तिला एवढं चिकटत कशाला? आई मग चिकटलं कशाला पोरीला? जेवण बनव, मला भूक लागली. जा. हात दुखता ग बाई, कंबर पण भरले ग बाबू. तेवढं हॉटेलमधून जेवण मागव, मी थोडा आराम करते. काय त्रास आहे यार हा. खरंच म्हणजे आता असं वाटतंय की खरंच ऋतू सोबत लग्न केलं असतं ना, हा ताप तरी मिटला असता. हेच ऐकायचं होतं मला. बघूया हा सर असे कशी दाद देतात. सई, बाबू आणि बाबूची फॅमिली आल्यावर तर आम्हाला मजा येतेच, पण आज किती क्रिस्प परफॉर्मन्स होता ऋतुजा. फार मजा आली तुला बघायला. थँक्यू. हे आमच्या हक्काचं घर आहे आणि त्या घरी कोण येतं कोण नाही यावर आमचं कटाक्षाने लक्ष असतं, पण तू येऊन आज चार छान लावले. थँक्यू. खूप भारी. थँक्यू प्रसाद. ऋतुजा ही फॅमिली ही खूप स्ट्रॉंगली एस्टॅब्लिश झालेली फॅमिली आहे हास्य जत्रेमधली, आणि त्याच्यात तू येऊन एक नवीन कॅरेक्टर करणं वॉज नॉट अ जोक. ते खूप टफ टास्क होता तुझ्यासाठी, पण तू अप्रतिम आणि अत्यंत ताकदीने निभावलास. तुझ्याकरता एकदा टाळ्या वाजवा. विशाखा मधली ती जी एक जागा होती ना नमाला जे केलं, आ हा 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 हा, फार ताकद लागते अशी जागा. कारण एक सुसाट वेगाने एक परफॉर्मन्स चालू आहे, तो वेग थांबवायचा, मध्ये एक जागा अत्यंत स्लोली काढायची आणि पुन्हा त्या वेगाला जॉईन व्हायचं, हे खूप अवघड आहे, पण ते तू आहेस त्यामुळे ते तुझ्याकरता खूप सोपं आहे. फॅन्टॅस्टिक. मजा. मंडळी, फेस न्यूट्रल आणि अर्थिंगची माहिती देणारा वायरमन अर्थात कोकण कोहिनूर ओंकार भोजने आज गेला एका हॉस्पिटलमध्ये. बघूया तिथे काय घडतंय. खोली हेच आहे नो. वय तात्या. हा इथलाच पंखा दुरुस्त करायची तक्रार आली नो. वय तात्या. ओ तात्या, हा काल रात्री ना माझ्या बहिणीचे हेडफोन तिच्याच पाया खाली येऊन तुटले बघा. सोटो, हा तुझ्या त्या स्टोरीचा आणि ह्याचा काय संबंध आहे रे? हा तुला सांगतोय, तुझे हेडफोन चार्जर आणि मोबाईल ह्याच्याशी मला देणं घेणं नाही आहे. बघ कळतं ना हो तुला, एक दिवशी तुला टोचर लावीन. बघ इथं एक तर पंखा दुरुस्त करायचा आहे, स्टूल नाही आहे म्हणजे ह्याच्यावर चढायला लागते. बघ हा हा हे तू साहित्य दे बरं. वय तात्या. तात्या हा साहेब झोपलेत वाटत. सोटू हा त्याचा नाईलाज आहे. इस्पितळामध्ये आहे ना ह्या तात्यानं बऱ्याच खोल्यांमध्ये नाईलाज आहे ना असा अंथरुणाला खेळून राहिलेला पाहिलेला आहे. कळते ना तुला, आनंद म्हणून झोपले नाही तो, झोपलेत वाटत. तुझ्या वाटण्यावर देश चालतोय होय. हा झोपलेत वाटत. साहित्य दे पटापट, बघत राहू नको, पकड काढ बरा. सोटो आहे बघ, तुला माझ्यानंतर सगळं सांभाळायचं का नाही? नीट लक्ष दे, इकडे वर ये पटकन साहित्य घ्याने. ये बरा. हा हा हे पंख्याला धरून ठेव. हा मी इथं त्याचं कनेक्शन बघतोय. बघ वय तात्या, परवा ना माझा भावाचा टी शर्टाच्या मैत्रीच्या घरी राहिला. उतर खाली.
तुला एक दिवशी पकडीन चपला पाहिजे बा. मैत्रिणीकडे टी शर्ट राहिला, आणायला जाऊ मी. मैत्रिणीचं टी शर्ट राहिला नाही, मित्राची पॅन्ट राहिली. पंखा दुरुस्त करायला आलो त्याने, कुठला गप्पा मारत राहिला रे. पण तात्या हा साहेब खरंच झोपलेत का गेलेत काय कळतच नाही बघा. असं म्हणतोस? हा. एक काम कर हा, इथं पण ते ऑक्सिजनचं कॉक आहे हा हा, ते बंद कर. तडफडलं म्हणजे जिताय समजायचं. बेस्ट आयडिया तात्या. सोटू हा, हे पंखा लय बिघडले रे, वेगळेच आवाज काढायला लागलाय. पंखा नाही रे हा, मी आहे. अरे बापरे, चार पात्यांचा पंखा. अरे बापरे, चार पाती. अरे चार पाती कुठून दिसले? अरे माणूस आहे खाली उतर. अरे खाली उतर. बाबा हे, अरे कोण आहेस तू रे बाबा? हे कोण आहेस? मी इलेक्ट्रिशियन आहे तात्या, ह्यो माझा असिस्टंट आहे सोटू. हे बाबा हे, हे तात्या. आणि हे बाबा हे, हे व्हायचा तू कोणी आहेस तू छोटू? हे बाबा, अरे माणूस मेला आहे का जिवंत आहे हे बघायचं तर ते ECG मशीन बघणार रे. नाही नाही, तुम्ही ऑक्सिजनचा कॉक तो नळ बंद कराल. नाही अरे जाईल ना रे मी. नाही ते असंच म्हणलं आम्ही, असंच म्हणलं. ते काय तुम्ही सिरियस झाले त्यामुळे कळना झालं म्हणून त्याला म्हणलं बंद करून बघा. हो अरे तो मी सिरियस असा नाही आहे. नाही आता मी एकदम ठणठणीत आहे. ते बरं झालं, इथले डॉक्टर चांगले आहेत, त्यांनी मला बरं केलेलं आहे. होय ना. मध्ये मध्ये रात्रीचा मला ऑक्सिजनचा त्रास होतो ना, म्हणून त्यांनी हे हे दिलेलं आहे. पण बंद नका करू रे, जीव जाईल रे. हा मी 5-10 मिनिटं ऑक्सिजन लावूनच बघा, थांबता काय का लई लांबचं बोलायला लागलंय. त्यांची अडचण कळली नो तात्या. हा पंखा जो आहे ना हा दुरुस्त कर. 2 मिनिटाचं काम आहे. तुम्हाला सांगतो 2 मिनिटाचं काम आहे. सोडू जरा कॅपॅसिटरला ती धार काढ बरं. 2 मिनिटाचं काम आहे. काय झालं तुम्हाला सांगतो बघा. हे आहे नो जुनं वायरिंग आहे. जुनं वायरिंग मी 1000 वेळा सांगितलंय त्यांना. ते वायरिंगचं कसं असतंय बघा, फेज असती, न्यूट्रल असती आणि अर्थिंग असते. अयो तुम्ही पाहिलंय वाटतं आधी? 3 वेळा. आतापर्यंत कसं बसा खाटकूट करून वेळ मारून आले आहे, त्याच्यामुळे काय होतं इथले फॅन बंद पडतात, कायमचे दुरुस्त होत नाही ना, त्यामुळे फॅन बी बंद पडतात आणि इथली माणसंही बंद पडतात. सोटू पकड दे बरा, तुला निष्ठोऱ्या रंगायला लागलेत. दे इकडे पटपटा. ताय तात्या आता काय म्हणालास तू? मी म्हटलं सोटू पकड दे म्हटलं. त्याच्या आधी काय म्हणालास तू? त्याच्या आधी म्हटलं फॅन बंद पडतं इथले. नाही नाही त्याच्यामध्ये तू बोललास ना माणसं बंद पडतात ते का बोललास तू? हे असंच म्हणलो, त्याचं टेन्शन घेऊ नका. हे बाबा काय आहे, योगायोग आहे. काय निव्वळ योगायोग हो. म्हणजे ज्या ज्या वेळेला मी पंखा दुरुस्त करायला आलो का नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी इथली माणसं गेलेत बघा. तुम्हाला म्हणून सांगतो, मोजून सांगायचं झालं तर 5 वेळा इथं मी पंखा दुरुस्त करायला आलो आहे आणि दुसऱ्या दिवशी इथला माणूस गेला हो. सिस्टर 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 पाहुणा, तुम्ही किती बी बेल मारा कोणी यायचं नाही बघा. का त्यांना माहिती आहे तात्या आतमध्ये म्हणजे टेस्टिंग सुरू आहे, कोणी येत नसते. सोडू ते दुसरी वायर दे बरो. आणि रमू नको बर. छोटू ए छोटू हाक नसतोय देत तू का? त्याला सोटू म्हणायला लागते. पटपट रे सोटू. ए सोटू ए जाणार रे बाबा, तू तरी सिस्टरला बोलव. काका काळजी करू नका, माझा एक काका चिनला असतो या. हा मग काय नाही, असंच आपलं सांगितलं. सोटू हा तुला चुकून कधी कोणी म्हटलंय का रे की तू खट्याळ रुबाबदार आणि मिश्किल आहेस म्हणून? मग कशाला स्टोऱ्या रंगवतोय? बरं त्यांनी सांगितलेल्या स्टोऱ्या बनवलेल्या असतात म्हणून ऐकायला बऱ्या वाटतात, तुझ्या खऱ्या असतात त्याच्यामुळे अजिबात चव लागत नाही रे. कळते ना तुला. आता टोचन काढ बघू. टोचन टेस्टर टेस्टर टोचन चांगलं पोरग आपण कळण व्हायला. बाबा अरे आता बोलवणार रे सिस्टरला कोणीतरी, हा माझा जीव घेईल रे. ह्याचा आणि काय करू. हा
अरे तर बोलवणार रे सिस्टरला आहे ते कोणी येणार नाही तुम्ही आराम करावं पटकन दुरुस्त करतो बघा फॅन हे बाबा तो फॅन दुरुस्त कर आणि जा ना काय तो तुझा बाबा लगेच जातोय आता तुम्ही कशा टेन्शन घेताय आतापर्यंत माणसे गेली तशी तुम्ही बी जाणार आहे ना सोडो हे पकड लय मेजर काम आहे त्याचं वेगळं करावं लागेल हे बाबा हे तुझे लय काम असतील तर दुसरे करून घे रे बाबा इथनं जा पहिले नाही जातोय हो जातोय ह्या पोराला म्हटलं शिकवलं की जरा झालं माझं हे सोडो पटपट पटपट काम कर तू पण कशाला डिलेअर राहिलास बघ लई मोठी लिस्ट आहे कामाची माहित आहे तुला अजून 23 पंखे आहे ती 18 एसी बोंबलते ती 6 एक्झॉस्ट फॅन दुरुस्त करायचे म्हणजे केवढे काम आहेत एका दिवसात जमल होईल सगळं जमेल तात्या पण माझ्या काकाने अजून चीनची भिंतच नाही बघितली तुला ना सुटू त्या चीनच्या भिंतीवर आहे ना कावळ्या कबुतरांची घाण साफ करायला ठेवलं पाहिजे बघ हे बंद पडलेले पंख्याचं आणि त्या चीनच्या काकाचं काय संबंध आहे त्याला माझा रामराम सांग बरं एकदा तात्या तात्या अरे तुझा हा सोटू आहे ना त्याला नंतर कधीतरी सोल रे वायरी सारखा आता तू त्याला कशाला शिकवत बसलाय नाही हो पाहुण पोरगलही चांगला आहे ह्याच्या एवढा मी जेव्हा होतो ना इंजिनियर सारखा हुशार होतो काय डोकं चालायचं माझं तुम्हाला म्हणून सांगतो आमच्याकडे गणपती यायचं ना हो तेव्हा गणपतीत आहे ना आमच्याकडे शंकर भगवान आणि पार्वती मातीचा सीन करायचो आम्ही मग काय सीन करायचो हे बघा हे आहे ना हो असं हे सलाईन आहे ना सलाईनची बाटली ना हो मी शंकर भगवानच्या असे जटेजवळ धरायचो हालनं मोटर लावायचो आणि त्याचं स्पीड वाढवायचो म्हणजे काय व्हायचं डोक्यावरून गंगा जायची हो लोक बघायला जमले की आम्ही स्पीड वाढवायचो अजून लोकांना बघू असं वाटलं ना की डायरेक्ट सलाईनच दाबायचो सलाईन दाबली दाबली छोटू हे पंखा बंद आहे तरी ह्याला असून कसं कुडकुडत आहे तुझ्या गंगेचा इथे महापूर आलाय रे तू सलाईन फास्ट केली सलाईन कमी कर रे तात्या चुकलं चुकलं कार लागत छोटू तुझं ध्यानी म्हणून नाही करे हे आणि काय दिलेस मला पकड दे बघू अरे छोटू छोटू अरे माझी सलाईन आत टाकली ती बाहेर काढ अरे मर रे तू बाबा तू मर ए सोटू तुझ्या तात्याला धर ए तात्या तुझा सोटू धर ए सिस्टर बहारदार झाला परफॉर्मन्स तात्या जेव्हा जेव्हा मंचावर येतात तेव्हा खूप धमाल आणतात तशीच धमाल आजही आली ऐकूया हास्यरसिकांची प्रतिक्रिया सई सुसाट परफॉर्मन्स होता तात्या येतात तेव्हा आम्हाला खूप भारी वाटतं आणि आज तात्या काय करणार असं खूप उत्सुकता पण असते आणि त्या उत्सुकतेला कधीच तू भंग करत नाहीस त्याचा कायम चीज करतोस जसं आजही केलंस पृथ्वीक मस्त वेगवेगळी कॅरेक्टर्स तुझ्याकडून अपेक्षित आहेत आणि त्या अपेक्षा तू कायम पूर्ण करतोस आजचं पण खूप भारी केलंस विराज खूपच भारी छोटूनी फारच मजा आणली आता पुढच्या एसी दुरुस्तीच्या वेळेला नक्की भेटू ये बात वेल डन बॉईज कीप इट अप थँक यू कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची आपली भेट होतच राहणार आहे तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा चार वार कॉमेडीचा चौका